नमस्कार, मी अमरीन खान, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यात जुनी पेन्शन योजनेसाठी आजपासून बेमुदत संप. मराठवाड्यातील हजारो कर्मचाऱ्यांचा समावेश. संपामुळे सर्व शासकीय कार्यालयांमधील कामकाज ठप्प. नामांतरावर शहरातील राजकीय वातावरण तापले. औरंगाबादसाठी विविध पक्ष संघटनांचे आंदोलन सुरूच. आता सविस्तर बातम्या. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सुमारे 18 लाख सरकारी निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले असून त्यात जिल्हा परिषद शिक्षक अन्य निमशासकीय कर्मचारीही सहभागी झाले आहेत. त्यामुळे सरकारी कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले. जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मंगळवारपासून राज्यभरातील सुमारे 18 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. यात मंत्रालय, नगरपालिका, जिल्हा कार्यालय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विविध शासकीय विभागांचा समावेश आहे. शहर जिल्हा विभागातील 45,000 कर्मचारी संपावर गेले आहेत. परिषदेचे पक्षनेते हे सर्व उपस्थित होते. यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये आमच्या मागणीबाबत सरकारने कोणताही ठोस निर्णय दिला नाही, म्हणून संप अटळ आहे. आतापर्यंत सरकारने कुठले आश्वासन दिले नाही आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने ठरवलेलं आहे की जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करत नाही, त्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत सरकारी कर्मचारी संपावर असणार. किती दिवस चालणार आहे संप? जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत संप. सामान्य लोकांचे नुकसान होणार आहे. सामान्य लोकांच्या नुकसानीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु सरकारने जी दखल घेतली नाही त्यामुळे ही परिस्थिती सामान्य लोकांवर आलेली आहे. असं आरोग्य यंत्रणा कोलमडणार असल्याचे चित्र दिसत आहे. घाटी रुग्णालयातील 4th श्रेणीतील डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात संपावर गेलेले आहेत. घाटी रुग्णालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोवर कामावर न येण्याचा निर्णय या डॉक्टरांनी घेतला आहे. एक जुनी पेन्शन योजना आणि दुसरा म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांची जी हे पद भरती होते ती कंत्राटी कर्मचारी पद भरती न करता नियमित कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे. या दोन मागण्यांसाठी आज विविध संघटना याच्यात उतरलेल्या आहे, संपत उतरलेले आहे. त्यामध्ये आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरामध्ये सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय, रुग्णालय, अतिविशेष उपचार रुग्णालय आणि शासकीय कर्करोग रुग्णालयातील सर्व कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेले आहे. राज्यातून 17 लाख कर्मचारी या राज्यव्यापी संपामध्ये सहभागी आहे. या संपामध्ये सर्वच कर्मचाऱ्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत हा संप मागे घेण्यात येऊ नये. माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी काल मीटिंग घेतली, परंतु त्यांनी मीटिंगमध्ये असा निर्णय घेतला, सांगितलं की आपण यात एक समिती नेमू, परंतु आमच्या वरिष्ठ जेवढ्या संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना त्यांनी हे मान्य केलेलं नाही आहे. जोपर्यंत आपण निकाल जोपर्यंत जाहीर करत नाही की आम्ही जुनी पेन्शन या तारखेला लागू करू तोपर्यंत आम्ही संपावर राहू. आणि जे पण कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत, विशेष करून आरोग्य विभागात आणि ज्या इमर्जन्सी सेवेमध्ये जे पण कर्मचारी कंत्राटी म्हणून काम करत आहेत, ते खूप दिवसापासून काम करत आहेत, त्यांची खूप गरज आहे, त्यांना खूप अनुभव आलेला आहे, त्यांचं क्वालिफिकेशन आहे, त्यामुळे त्यांनाही आजच्या घडीला शासन सेवेमध्ये घ्यायला पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी हे सर्व कर्मचारी महाराष्ट्रामधून आजपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत. क्लास 3 मेजर इश्यू आमचा हा नर्सिंग केडरचा होता. नर्सिंग केडरमुळे आमची रुग्णव्यवस्था ही कोडमुळे होऊ शकली असती, परंतु आम्ही कालच त्याविषयी आमचे नर्सिंगचे 140 स्टुडंट, कमल नयन बजाज नर्सिंग कॉलेजचे 7 स्टुडंट, असे 200 स्टुडंट आम्हाला उपलब्ध झाल्यामुळे कुठल्याही प्रकारची रुग्णसेवेवर परिचारिका नसल्यामुळे परिणाम झालेला नसून सगळं रुग्णसेवेचे सगळे वार्डमध्ये ओटीमध्ये सगळे कार्य सुरळीत चाललेलं आहे. क्लास 4 बाबतीमध्ये सफाई कामगारांचे आमचे 115 कंत्राटी कामगार उपलब्ध झाले होते, ते संपावर जाऊ शकत नाही. त्यापैकी 66 लोक हे कामावर आहेत.
त्यांच्या मदतीने आम्ही वार्डाची स्वच्छता व परिसराची स्वच्छता सध्या मेंटेन करतो आहे. ओपीडी सुद्धा सर्व चालू आहे. आमच्याकडे जे 29 दिवसाचे आणि काही कोर्टमधून जे टेम्पररी लोक होते त्यांच्या सहाय्याने डाटा एंट्री ऑपरेटरच्या सहाय्याने ओपीडी रजिस्ट्रेशन हे सुद्धा चालू आहे. आणि आजपर्यंत आत्तापर्यंत कुठलेही ऑपरेशन पोस्टपोन झालेलं नाही किंवा कुठल्याही रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरतीसाठी नाकारण्यात आलेलं नसून सगळी यंत्रणा जो ज्याप्रमाणे काम करते पूर्ण क्षमतेने काम करते आहे आणि संपाचा यंत्रणेवर कुठलाही परिणाम झालेला नसून पर्याय व्यवस्था पूर्णपणे सक्षमपणे काम करत आहे. शासकीय मुद्रणालय कर्मचारी संघटना ही गव्हर्नमेंट एम्प्लॉईज प्रेसेस फेडरेशन मुंबई यांच्या आदेशाने सामील झाली असून त्यानिमित्ताने शासकीय मुद्रणालय समोर सर्व संघटनेचे सभासद बंधू भगिनी यांनी एकत्र जमून घोषणाबाजी करून निदर्शने केली. संघटनेचे पदाधिकारी यांनी या संपाबाबत आपली भूमिका मांडून जुनी पेन्शन योजना व इतर विविध मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी हा बेमुदत संप असल्याचे सांगितले. आणि या संपासाठी संपूर्ण प्रेसचे सर्व कर्मचारी, आटी प्रेसचे कर्मचारी, महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी, सरकारी निमसरकारी या बेमुदत संपासाठी आणि एकच मिशन जुनी पेन्शन मागणी आमची जोपर्यंत होणार नाही त्यासाठी हा संप हा एकत्र चालू राहणार आहे. कामगार एकजुटीचा विजय आहे आणि यासाठी सर्वांनी प्रेसमधील सर्व 100% कर्मचारी यासाठी उपलब्ध आहेत. आज हा महाराष्ट्रव्यापी संप सर्व कामगाराच्या एकजुटीवर आम्ही तो आखलेला आहे. काल मुंबईमध्ये बैठक झाली, ती बैठक निष्फळ अशी ठरलेली आहे. मित्रांनो, हे सरकार जे आलेलं आहे हे एक मिंधे सरकारचं जे एक प्रतिमा आहे यांच्यापासून कोणत्याच वंचित घटकाला कुठंच न्याय मिळालेला नाही आहे. शेतकरी परेशान आहेत, कामगार वर्ग परेशान आहेत, सुशिक्षित बेरोजगार परेशान आहेत, कोणाचं प्रमोशनसाठी परेशान आहे, म्हणजे अशा विविध प्रकारच्या ज्या अडचणी या सरकारनं निर्माण केलेल्या आहेत. आणि हे आमचं तर एकदम जीवा भावाचं जे आहे आमचं पेन्शन, जर आमचा कर्मचारी रिटायर झाल्यानंतर शेवटच्या म्हातारपणामध्ये यांची सोय केलेली नाही आहे. आणि आमदार खासदाराला 5 वर्ष हे निवडणूक लढतात आणि आयुष्यभराचं हे यांचं पेन्शन मंजूर करून घेतात. म्हणून या सरकारला आमची विनंती बी आहे आणि चेतावणी पण आहे, जोपर्यंत आम्हाला हे मिळणार नाही आणि आमच्या वरिष्ठांचे आदेश आम्हाला मुंबईहून येणार नाहीत तर हे आम्ही कायमस्वरूपी म्हणजे बेमुदत हे बंद करू आणि कामगाराची ताकद काय असते हे आम्ही प्रशासनाला दाखवून देऊ. या संपामुळे शासकीय रुग्णालय, शाळा, पंचायत समित्या, महानगरपालिका, जिल्हा परिषदा तसेच तहसील कार्यालयांसह सरकारी विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. तब्बल 46 वर्षांनंतर सर्व स्तरातील अधिकारी कर्मचारी एकवटले असून महानगरपालिकेशी संबंधित सर्व कर्मचारी संघटनांची संयुक्त बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी संपाला पाठिंबा जाहीर केला. मात्र अत्यावश्यक सेवा असल्याने ते काळ्या फिती लावून काम करणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. सकाळी 10 वाजता कर्मचारी एकत्र येऊन संपात सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता सर्वजण एकत्र येत त्या ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली आहे. संपाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व 1 ते 4 वर्गातील संपूर्ण अधिकारी कर्मचारी या संपाला पाठिंबा देण्यासाठी सर्वजण द्वारसभा घेऊन येथे एकत्रित जमलेलो आहोत. या द्वारसभामध्ये जमलेलो आहेत. यामध्ये कर्मचाऱ्याच्या अनेक वर्षाची जुनी पेन्शन या मागणीसाठी अनेक वर्षापासून आंदोलनं चालू आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व येथे कर्मचारी एकत्र झालेलो आहोत. नाही, आज जो यहा की सरकार के तरफ जो इश्यू है वो पेंशन का इशू सरकार की तरफ है. कंट्राटीकरण के लोगों को भर्ती करने का, उनको परमिट करने का इशू सरकार की तरफ है. लेकिन महानगर पालिका में जो इशू है वो कंट्रोल कमिश्नर के जो कंट्रोल में है, दायरे में है, वो है लोगों का पेंशन के जो हफ्ते जो कपात किए थे उसका हिसाब नहीं है. दूसरी बात, जो लोग काम करते हैं परमिट लोग काम करते हैं उनका टाइम पर पेमेंट होता नहीं है. जो सिडकों में लोग काम करते हैं बचत गट के, उनका टाइम 3-3, 4-4 महीने पेमेंट होता नहीं है. जो लोग यहाँ पे कंट्राटी राणा जय बजरंग या रेड्डी के तरफ जो काम करते हैं उनका पेमेंट टाइम पे होता नहीं. और जो पेमेंट होता है
वो किमान वेतन से होता नहीं है। ये किमान वेतन लागू करना काम कॉर्पोरेशन की जिम्मेदारी है, उसके सर्कुलर है, उसकी कानून है, लेकिन अनदेखी की जा रही है। हमने आज जो पूरे संगठन हमारे मिल के आज जो हमने एक कमिटी बनाई थी, उसमें बहुजन कर्म कामगार शक्ति महासंघ है, उसमें कामगार शक्ति संगठन है, उसमें और भी कष्टाइव है, उसमें और भी कुछ संगठन है, सब मिल के हमने आज तय किया था कि ये सही है। आज का सम जो है उसको हमने पाठिंबा दिया है, उसमें हम काली फीत लगा के काम कर रहे हैं। कल मैं मुंबई में था, कल मुंबई में फडणवीस साहब से बात हो गई, उन्होंने महानगर पालिका नगर पालिका के जो इशू है वो इशू पे बैठक करने का उन्होंने फैसला किया है, उसका एक लेटर भी निकाला है, उसकी खाली उसकी तारीख जो है वो तारीख तय करना बाकी है। मेरे ख्याल से दो दिन में एक बॉम्बे में नगर पालिका महानगर पालिका के इशू पे एक बैठक होगी, वो बैठक में बहुत सारे मसले हल होने वाले हैं। खुलताबाद तहसील कार्यालय येथे जुनी पेन्शन बाबत आज शिक्षकांचे व सर्व सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप सुरू केला असून खुलताबाद तहसील कार्यालयात तहसीलदार यांना जुनी पेन्शन मिळावी या एकच मागणीसाठी संपाचे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी जुनी पेन्शन हक्क समिती खुलताबाद, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, मुक्ता शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, शिक्षक सेना, खुलताबाद तालुका खासगी शाळांची शिक्षक संस्था, शिक्षक संघासह गुरुकुल विद्यालय, वेरूळ आश्रम शाळा कर्मचारी सह सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जुनी पेन्शन जी सरकारने बंद केलेली आहे ही अत्यंत घातक आहे, कारण की रिटायरमेंटनंतर आम्ही काय करणार आहोत, म्हणजे आम्हाला मुलं आमची विचारणार की नाही हा प्रश्न पण भेडसावणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला उतारवयामध्येच पेन्शनची गरज असते, आणि आम्ही हा जो संप आहे हा आजपासून बेमुदत असा संप स्वीकारलेला आहे, आणि जर आमच्या मागण्या ह्या मान्य झाल्या नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन आम्ही या मोर्चाला या सर्व संपाला देणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जुनी पेन्शन तर आहेच, आणि त्यासोबत शासनाची जी धोरणं आहेत की अगदी 8 वर्ष झाले आणखी शाळांना 20% अनुदान आहे, काही शाळांना 40% अनुदान आहे, तर हे अनुदानसुद्धा आम्हाला वर्षानुवर्षे जसं मागच्या वेळेस जसं चालू होतं मागच्या सरकारमध्ये त्या पद्धतीने आम्हाला हे वर्षवाईज अनुदानही मिळालं पाहिजे। जे काही सरकारने राज्य शासनाने जी काही जुनी पेन्शन योजना ही अचानकपणे बंद केलेली आहे, 58 वर्ष सेवा केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याची कुठलंच काम करण्याची म्हणजे ताकद राहत नाही, आणि अशा वेळेला त्यांना सर्व सोयीसुविधांपासून वंचित ठेवण्याचं शासनाचं जे काही धोरण आहे हे अत्यंत घातक आहे, मारक आहे, आणि त्यामुळं त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या माझ्या ह्या सर्व बांधवांच्या भवितव्याचा आणि म्हातारपणाचा वृद्धत्वाचा कोणताही विचार ह्या शासनाने केलेला नाही आहे। तर त्यासाठी आम्ही त्या आमच्या भावनांचा कळकळीने विचार व्हावा, आणि आम्हाला सर्व माझ्या सर्व बांधवांना जुनी पेन्शन योजना शासनाने पुन्हा एकदा विना विलंब चालू करावी यासाठी मी माझ्या सर्व संघटना, मी प्रहार संघटनेचा जिल्हा संघटक आहे आणि मला सर्व इतर सर्व संघटनांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। विविध संघटनांच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपाला महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशनच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी एडन्सवर बोलताना सांगितले। महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी व्यापक स्वरूपात आंदोलन उभारण्यात आले। नुकत्याच विविध संघटनांच्या वतीने अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुकारलेला राज्यव्यापी संपाला जाहीर पाठिंबा देण्यात आल्याची माहिती एडन्सवर बोलताना देण्यात आली। यावेळी महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे सहसचिव डॉक्टर अरविंद देशमुख, सदस्य SM रजवी, रमेश लखेकर, सलीम पाशा यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। दिनांक 9/2023 रोजी माननीय भुमरे साहेब पालकमंत्री औरंगाबाद यांना भेटण्यासाठी मुंबई येथे गेलो। त्या माझ्याबरोबर पैठणचे कार्याध्यक्ष श्री मोरे सर हजर होते आणि त्याच्यामध्ये आमच्या मागण्या होत्या की माननीय मुख्यमंत्री साहेब त्यांनी आमची मीटिंग लावावी पेन्शनरची, आणि त्या मागण्या ज्या आमच्या आहेत त्याच्याशी चर्चा करावी। बरेच महिन्यापासून आमचा प्रयत्न चालू आहे। पैठणच्या 7 जानेवारी या कार्यक्रमात माननीय संदीपान भुमरे साहेब यांनी असं आश्वासन दिलं की मी लवकरच मुख्यमंत्री साहेबाची भेट घेऊन
तेव्हा तुमच्या चर्चेला बोलावण्यात येईल. त्याचनंतर पैठण येथे 7 जानेवारीला मोठ्या संख्येने लोक जमलेले होते आणि आत्ता जो 14 तारखेचा पेन्शनरचा संप आहे की जी जुनी पेन्शन योजना लागू करावी हे बरोबर आहे, सत्य आहे. त्यांना ती जशी आम्हाला आहे 2004-2005 आधीची सर्वांना पेन्शन आहे, त्यानंतर हे जे 2005 नंतर बंद करण्यात आलेली ती योग्य नाही. शासनानं तरी त्याचा विचार करून जुनी पेन्शन योजना ही लागू करावी ही अशी आमचे सर्व पेन्शनर संघटनेच्या पदाधिकाऱ्याची. दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने प्राध्यापक राम बाहेती यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी निदर्शने आंदोलन करण्यात आले. देशभरामध्ये दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने देशभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक राम बाहेती, कॉम्रेड मधुकर खिल्लारे, कॉम्रेड भास्कर लहाने, कॉम्रेड अभय टाकसाळ, कॉम्रेड विकास गायकवाड, कॉम्रेड राजू हिवराळे, कॉम्रेड सुरेखा जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. एकतर हाथरसच्या घटनेनंतर दलितावरील वाढते अत्याचार परत परत वाढत चाललेले आहे. हाथरसच्या बलात्कारांना दलित महिलेवर मुलीवर बलात्कार करणाऱ्याला अजूनही अटक झालेली नाहीये. गोमांसाच्या नावानं अजून इतर कारणास्तव दलितावरील वाढते अत्याचार वाढत चाललेले आहेत. कुठं पिण्यात शिक्षकांच्या पिण्याच्या भांड्याला हात लावला म्हणून, कुठे खोडावर वरात काढली म्हणून दलितांना मारहाण झालेली आहे, खून झालेले आहेत. आणि म्हणून या सर्व अत्याचाराकडे मोदी सरकार मात्र, ज्याच्यावर की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पूर्ण नियंत्रण आहे, ते दुर्लक्ष करत आहे. आज 15 लाख जागा रिकाम्या आहेत केंद्र सरकारमध्ये, डिफेन्समध्ये 4 लाख जागा रिकाम्या आहेत आणि याच्यातल्या दलिताच्या जागा जवळपास दलित ओबीसी आदिवासीच्या जागा 3.5 ते 4 लाख येत आहेत. या 3.5 ते 4 लाख दलित ओबीसी आदिवासीवर या सरकारनं अन्याय केलेला आहे. एकीकडे ओबीसी खासदारांची संख्या वाढली असं सांगायचं, ओबीसीचं आम्हालाच देणं घेणं आहे असं सांगायचं, आणि दुसरीकडं ओबीसीच्या 3-3 लाख जागा रिक्त ठेवायच्या, दलित आदिवासींच्या 2-2.5-2.5 लाख जागा रिक्त ठेवायच्या, हे चुकीचं आहे. रेशनिंग व्यवस्था रसातळाला गेलेली आहे. ग्रामीण भागात आणि शहरी भागातील झोपडपट्ट्यातही या रेशनिंग व्यवस्थेमुळं दलितांच्या पोटाला काहीतरी मिळतं, परंतु ती रेशनिंग व्यवस्थाच उद्ध्वस्त करण्याचं चालू आहे. घरकुलांची अनेक प्रकरणं दलितांची पडलेली आहेत, ती मंजूर होत नाही आहेत. परत हे निराधारांचं अनुदान जे आहे ते 9-9, 10-10 महिने देण्यात आलेलं नाही आहे. जातवार जनगणना केली पाहिजे ओबीसींची, अशी आमची मागणी आहे. किराडपुरा भागात काही ठिकाणी नळाद्वारे पाणी येत नसून काही ठिकाणी दूषित पाणी येत असल्याने स्थानिक नागरिकांच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला सदर प्रकरणी निवेदन सादर करून पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली. ये निवेदन है कॉर्पोरेशन से कि हमारा जो पानी का मसला है हल हो जाना और जल्दी से दल हो जाना. 2 से 3 दिन के अंदर रमजान के महीने में ये तकलीफ उठाने की हमारे पास हिम्मत नहीं है. सब रोजदार है, रोजदार की दुआ लो, बदवा मत लो. गंदा पानी बहुत आ रहा है, गंदा तो आधे गली में तो आ रहा नहीं, गंदा भी नहीं, अच्छा भी नहीं, आ रहा नहीं. आधे गली में आता पानी, आधे गली में नहीं आता. आज 9 दिन हो गए हमारे गली में पानी नहीं है और 1.5 महीने से पानी की तकलीफ है और आगे गर्मी के दिन में क्या होगा. इसलिए आपसे ये दरख्वास्त है कि हमारा ये काम हो जाने को. किराड़पुरे में वार्ड नंबर 42 में अपने कुआ मस्जिद हो गया, हडोले का एरिया हो गया, तुम्हारे इधर अफर मस्जिद की तरफ का एरिया हो गया, दूसरे अपने जमील भाई बेकरी की तरफ का एरिया हो गया कि वहाँ पे पानी जो है तो 1 से 1.5 महीने तक पानी नहीं आया और आया भी तो इतना गंदा पानी आ रहा कि तकरीबन पूरे महल्ले में गंदा पानी आ रहा और 150 से 200 बच्चे बीमार हो गए. और ये मेरी रिपोर्ट नहीं है, ख्वाजा गरीबन नवाज कॉर्पोरेशन का ही दवाखाना है, उसकी रिपोर्ट है. उसके इसमें हमने कल आज धरने का ही करा था, पर अधिकारी काजी साहब का फ़ोन आया कल शाम में कि आप धरना मत करो, हम आपकी समस्या का हल करके देंगे. इसलिए मैंने हमारे कार्यकर्ता हमारे महल्ले के लोगों को नहीं बुलाया, पर हमारी कुछ हमारी माँ बहन यहाँ पे आई, इनके साथ में हमने लेटर दिए, उन्होंने हमको आश्वासन दिया कि हम तुम्हारा काम 3 से 4 दिन में कर दे. हमने उनको स्पष्ट कहा कि हमको 3 से 4 दिन में अगर काम नहीं होता तो हम 5वें दिन पूरे फैमिली के साथ में हम यहाँ कॉर्पोरेशन के कमिश्नर साहब के चैम्बर में हम बैठ जाएंगे. जास्तीत जास्त नागरिकांनी औरंगाबादच्या नामांतर विरोधात हरकती दाखल कराव्यात असे आवाहन माजी नगरसेवक इब्राहिम भैया पटेल यांनी केले. आजपासून औरंगाबाद बचाव संघर्ष समितीच्या वतीने हरकती अर्ज भरण्याची सुरुवात करण्यात आली.
केंद्र व राज्य सरकार ने औरंगाबाद जिल्हा शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आहे। या प्रकरणात उच्च न्यायालयात नामांतरास विरोध करण्यासाठी याचिका दाखल आहे। 27 मार्च पर्यंत नामांतरावर जनतेच्या हरकती शासनाने मागवलेल्या आहेत। जास्तीत जास्त नागरिकांनी या नामांतराच्या विरोधात हरकती दाखल कराव्यात असे आवाहन किराडपुरा येथील माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ समाजसेवक इब्राहिम भैया पटेल यांनी केले आहे। मंगळवारपासून त्यांच्या संपर्क कार्यालयात हरकती अर्ज भरण्याची सुरुवात करण्यात आली आहे। औरंगाबाद बचाव संघर्ष समितीच्या वतीने कॅम्प सुरू केले आहे। किराडपुरा, अल्तमश कॉलनी, रहमानिया कॉलनी, शरीफ कॉलनी, बारी कॉलनी व परिसरातील नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। त्यावेळी अलीबाबा, ताहेर पटेल, तय्यब पटेल, रफीक पटेल, इस्माईल पटेल, शाकेर पटेल, शहबाज पटेल, तौहीद पटेल, शेरखां पटेल, शेख नईम, शेख आरेफ, शेख आसेफ, हाजी लुकमान, सैयद जावेद, सदफ पटेल, शेख करीम, शेख फेरोज, सैयद जफर पालोदकर, शेख जहूर मूसा उपस्थित होते। औरंगाबाद बचाव समिति की तरफ से नाम औरंगाबाद का जो नाम संभाजीनगर जो रखा गया है, हमारी ये मांग है कि औरंगाबाद शहर एक ऐतिहासिक शहर और इसको जो है पर्यटक स्थल है और ये नाम नहीं बदलना चाहिए। हमारे को संभाजी राजे को भी कोई विरोध नहीं है, इसलिए उनको जो है पुणे को नाम दो। उनका कार्य पूरा पुणे में है और बुल्ढाने में दो और कहीं मुंबई को नाम दो, बस शिवाजी महाराज का नाम दो। हम तो डिमांड करेंगे कि शिवाजी महाराज का भी नाम दो, पुणे को दो, मुंबई को दो, हमारे बुल्ढाना दो, जालने को दो, कहीं भी नाम दो। और औरंगाबाद को इसलिए कि ये सिर्फ सियासत के वास्ते हिंदू मुसलमान करने का और वोट की राजनीति, इसलिए सभी लोगों से हिंदू है या मुसलमान हम जो है हिंदू और मुसलमान ये झगड़ा लगाने का और अपनी रोटी सेकने का ये काम है। इसलिए मैं सभी लोगों से अपील करूँगा कि जहाँ भी जो आज कोई पार्टी का वो नहीं कि आज एक कांग्रेस पार्टी का है, राष्ट्रवादी का है, MIM का है, जहाँ भी निदर्शन हो, क्वेश्चन हो, धरने हो, तो सब लोगों ने पहुँचना चाहिए और सभी लोगों ने और इसके अंदर जो है बाकी के समाज के लोगों ने भी इसके अंदर बोलना चाहिए। और शहर का सबसे पहली बात, शहर का माहौल अच्छा रहना चाहिए, माहौल ख़राब नहीं। ये माहौल ख़राब करने का चढ़ रहा है सब, ये सिर्फ दुकानदारी है, इसके सिवा दूसरा कुछ भी नहीं। इसलिए सभी लोगों से मैं अपील करूँगा कि हमारे पास भी जो है फॉर्म भरने का आज से शुरू हुआ तो 27 तारीख तक ये फॉर्म भरने का सिलसिला चालू रहेगा। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे एक छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। हेर काय पोरा, पाणी इतकं म्हणजे काय? या गावात धड पाण्याची सोय आहे का? आणि तुम्ही एवढ्या लांब जाणार आणि कळशा भरून आणणार, ते पाणी पुरणार आहे का? आणि शुद्ध पाणी मिळणं अशक्यच, त्यामुळे तब्येत खराब होणार। कसं बोलतेस आई? अगं तुझ्या त्रासात भर नको ना म्हणून शहरात येतानाच जास्तीच पाणी घेऊन आले। अरे माझ्या त्रासाची काळजी घेतली आहे माझ्या पोरांनी। आता सरकार बदललं आणि परिस्थिती ही शुद्ध पाण्याची गंगा आपल्या घरात अवतरली आहे। बघ जा, बघ जा। महाराष्ट्र शासन आता स्वच्छ आणि शुद्ध पाणी नळा वाटे थेट घरापर्यंत पोहोचवणार। मस्त मास्क पहना रहे तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर सर सर, ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। शहराच्या नामांतरावरून राजकारण तापत आहे। खासदार इम्तियाज जलील यांचे औरंगाबादला घेऊन उपोषण सुरू आहे। आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील याच मुद्द्याला घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत। येत्या गुरुवारी छत्रपती संभाजीनगराच्या समर्थनार्थ आयोजित स्वप्नपूर्ती मोर्चामध्ये ते सहभागी होणार आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ येत्या 16 मार्च रोजी सकाळी 11:30 संभाजीनगर शहरातील राजा बाजार संस्थान गणपती येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर हजारोच्या संख्येनं
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही रॅली आमची निघणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हजारो समर्थनार्थ पत्र त्या ठिकाणी आम्ही विभागीय साहेबांना त्या ठिकाणी देणार आहोत. पूर्ती रॅली आम्ही जोरात काढणार आहोत, कारण हा काही औरंगाबाद नाव हे काही मुळापासून नव्हतं. या शहराचं नाव खडकी होतं. खडकी नाव काढून औरंगाबाद केलं ना त्यांनी. आता या स्वतंत्र भारतात जर आपल्याच राजांचं नाव आपल्याला घ्यायला इतकं मुश्किल होत असेल, म्हणजे आपण मुळात भारतात राहतोय का पाकिस्तानात राहतोय? आणि हा विरोध कशाला या लोकांचा? का कशाला ये नाटक करायले? अरे आपल्या राजाचं नाव झालेलं आहे, या नावावर राहू द्या. उगच असा विरोध करणार असाल तर जवाब मिलेगा, जवाब मिलेगा. तुम अगर बैठोगे तो हम भी बोलने में हम कोई पीछे हटने वाले नहीं है. ये देश हमारा है, ये महाराष्ट्र हमारा है, ये राज्य हमारे, हमारे राज्य का नाम रहेगा, आप चाहे कितनी कोशिश. शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ ना हरकत फॉर्म भरण्याच्या मोहिमेला आजपासून आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुलमंडी परिसरातून सुरुवात करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ ना हरकत फॉर्म भरण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. सदर मोहिमेला मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने व आमदार तथा महानगर प्रमुख प्रदीप जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुलमंडी येथे छत्रपती संभाजीनगर या नावाला ना हरकत फॉर्म भरण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी युवा सेनेचे ऋषिकेश जयस्वाल, शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत, उपशहर प्रमुख राजू अहिरे, अमोल खडसे, रामदास पवार, रमेश सूर्यवंशी, युवराज वाकेकर, देवीदास बकले, युवा सेना शहर संघटक सागर कर्डक, डॉक्टर संदीप जाधव, शिवाजी सिरसाट, महिला आघाडी शारदा घुले, शहर संघटक संगीता बोरसे, संगीता सरोदे, राजश्री साठे, रूपाली हिवाळे आदींची उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर नामांतराला जो विरोध होत आहे ते पाहता या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी संभाजीनगर नावाला ना हरकत जमा करण्यासाठी इथं उपस्थित झालो आहे. जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी नावाला ना हरकत नोंदवण्यात यावे हे सर्वांना झाले. जिल्ह्याच्या नामकरणाला काही जण विनाकारण विरोध करीत असल्याचा आरोप करीत विश्व हिंदू परिषदेच्या वतीने या संदर्भात विश्व हिंदू परिषदेने आपली भूमिका पत्रकार परिषदेतून स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्याला आपण हिंदू साम्राज्य दिन म्हणतो त्याला 350 वर्ष पूर्ण झाले आणि सरकारने त्याच्यासाठी 350 कोटी निधी देऊन या जून मध्ये तो मोठ्या प्रमाणावर साजरा करायचा ठरवला, त्यासाठी परत पुनश्च सरकारचे अभिनंदन. सरकारला हे सगळं करताना आमची अशी मागणी आहे की खुलताबाग म्हणजे रत्नपूर जिथं भद्रा मारुतीचं मंदिर आहे आणि क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर आहे त्या ठिकाणी शिवराज्य अभिषेकाचा सोहळा जो आहे राज्याभिषेकाचा त्याचं एक मोठं स्मारक करावं आणि औरंगजेबाला मातेला गाडून मातीत गाडून टाकलं असे जे मराठे योद्धे आहेत त्याच्यामध्ये संताजी, धनाजी, छत्रपती राजाराम महाराज, ताराराणी आणि कवी कलश यांचे तिथं पुतळे उभा करून ते शिवाजी महाराजांचं जे आजोळ आहे गढीचं तिथून तिथपर्यंत हा पूर्ण परिसर शिवकालीन करून टाकावा, तिथं इतिहास मांडावा, म्हणजे आपलं इथलं पर्यटन क्षेत्र खूप वाढणार आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये एक नियमबाह्य कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात आल्याचा आरोप करीत रिपब्लिकन सेनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. याबाबत मिलिंद बनसोडे यांनी एडियन सोबत बोलताना माहिती दिली. आमच्याकडे शारीरिक शिक्षण महाविद्यालय हे कॉलेज आहे, आम्ही त्याचं काम बघतो. त्या कॉलेजमध्ये शिवाजी तुळशीराम सूर्यवंशी हे जे प्राध्यापक होते ते 2006 साली आपल्याकडे कामाला होते. ते कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर कामावर होते आपल्याला आपल्याकडे 2011 त्यांचं गॅप एक वर्ष गॅप राहायचं, एक वर्ष कामावर घ्यायचे त्यांना, ते बी एक वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर त्यांना काम भेटायचं. त्यांची पहिली नियुक्ती ही विजयंती पदावर म्हणजे भटक्या विमुक्त जातीच्या राखीव सीटवर त्यांना ते SC असताना त्यांना ते काम त्या सीटवर काम करत होते. मग 2011 साली कॉलेजमध्ये वाद झाले, त्या वादातून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला छेडछाडीचा. तिथल्या निकाजे मॅडम म्हणून होत्या त्यांच्याशी त्यांचा वाद झाला, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, ती केस बरेच दिवस चालली. त्याच्यानंतर 2011 साली
शिवाजी सुशासनाला बरतर्फ करण्यात आलं संस्थेच्या वतीने. मग तेव्हापासून त्यांचा संबंध पीपल्स एज्युकेशन शारीरिक शिक्षण महाविद्यालयापासून त्यांचा संबंध संपला होता. त्याच्यानंतर ते 2013 ह्या कॉलेजला लागले. कोणत्या? पॉलिटेक्निक कॉलेजला. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज आपण पॉलिटेक्निक आहे, त्याचं क्षेत्र वेगळं. ते उच्च तंत्र शिक्षणमध्ये येतं ते, आणि आपलं विद्यापीठामध्ये इकडे आर्ट्स कॉलेज इकडे येतं त्यांचं. तर ते 2011 ते 2019 ते त्याच कॉलेजला कामाला होते. त्यांचा PF, त्यांचा पगार, ते सगळा पॉलिटेक्निक कॉलेजमधून निघत होता. असं असताना विद्यापीठानं काय केलं, त्या माणसाला 2016 परमनंट अप्रोच दिलं. आणि परमनंट अप्रोच दिलं आणि असं सांगितलं का हा शिवाजी सूर्यवंशी हा शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये तेव्हापासून 2016 तर आजपर्यंत तो कार्यरत आहे म्हणून, जेव्हा की त्याचं काम पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये होतो. तो हा एक विषय होता. आणि दुसरा विषय असा आहे की शारीरिक पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेमध्ये 2011 जो वाद निर्माण झाला, त्या वादानंतर एक GR निघाला की इथं कोणालाही परमनंट अप्रुवल देता येत नाही किंवा कोणाला परमनंट करता येत नाही. त्याच्यामुळे आज ऑल इंडियामध्ये जिथं पीपल्स एज्युकेशन सोसायटीची जिथे शाखा असेल, कॉलेज असेल, तिथे जे कर्मचारी रिटायर झाले त्याच्यानंतर कोणालाही भरती करण्यात आलेली नाही. सगळीकडे रिक्त पद आहे. मग विद्यापीठाचा शिवाजी सूर्यवंशी हा विद्यापीठाचा काय जावा आहे का? त्याला 2016 परमनंट अप्रुवल देण्यात आलं, ते बी चुकीच्या पद्धतीनं. ज्यावेळेस त्याला अप्रुवल देण्यात आलं तेव्हा त्याचं PhD, MPhil, PhD वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे 2006 जे विषय त्यांनी ग्राह्य धरला होता, याला आम्ही अप्रुवल, या अप्रुवला धरून आम्ही त्याला परमनंट अप्रुवल देतो. तर 2006 त्याला PhD पण नव्हती, MPhil नव्हतं, त्याच्यानंतर तो कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर होता. तर कुठल्याच कॅन्सर प्रतिबंध आणि अवयव प्रत्यारोपण जागरूकतेसाठी रविवारी सिग्माथॉन या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून याबाबत सिग्मा हॉस्पिटलच्या वतीने पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली. केअर सिग्मा हॉस्पिटलच्या अंतर्गत दिनांक 19 मार्च 2023 रविवार सकाळी आपण सिग्माथॉन या नावाची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. सिग्मा रुग्णालयाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उन्मेश टाकळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर किंवा कर्करोग प्रतिबंध अवेअरनेस, जनजागरण आणि आरोग्य अवयव दान आणि अवयव प्रत्यारोपण याच्यासाठी अवेअरनेस करण्याचा मुख्य उद्देश असलेली ही मॅरेथॉन स्पर्धा असणार आहे. आणि याच्यामध्ये साधारण 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर असे 3 वर्ग आहेत. आणि आत्तापर्यंत 1200 अधिक लोकांनी याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि या मॅरेथॉनमध्ये कॅन्सरमधलं बरे झालेले रुग्ण, त्याच्यानंतर यशस्वीरित्या ट्रान्सप्लांट झालेले रुग्ण, अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण आणि ऑटिझम असणारी मुले ही या स्पर्धेमध्ये हिरिरीनं सहभागी होणार आहेत आणि आरोग्याचा संदेश सर्व दूर पसरवणार आहेत. रूट जो आहे तर सुरुवातीचं सिग्मा हॉस्पिटलपासून स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर साणूरमेळा दर्गाच्या चौकात जायचं आहे, तिथून लेफ्ट घेऊन गारखेडा सिग्नल, तिथून वापस आल्यानंतर 3 किलोमीटर, 5 किलोमीटरवर याच रूटने पुढे जातील मंदिरापर्यंत, गजानन महाराज मंदिर, मंदिरापासून वापस आल्यानंतर 5 किलोमीटर होतात. आणि 10 किलोमीटरवाले याच रूटने पुढे जाऊन जालना रोडच्या पहिले U-turn घेणार आणि बॅक टू सिग्मा, सिग्मापर्यंत 7 किलोमीटर्स, तिथून पुढे 1.5 किलोमीटर जायचं आहे. काढला कॉर्नरच्या पुढे गेल्यानंतर U-turn आहे. वापस आल्यानंतर एंड सिग्मा हॉस्पिटल, सर्वच तरणीचं एंड हे सिग्मा हॉस्पिटल असणार आहे. यामध्ये किती जणांचा सहभाग असेल? आत्तापर्यंत 1200 लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. पुढे अजून 300 आम्ही अपेक्षित करतो, तर टोटल 1500 जवळपास रजिस्ट्रेशन होतील आमचे. किराडपुरा येथील रहिवासी 42 वर्षीय इम्रान चाऊस सुलेमान चाऊस राहणार किराडपुरा हा 6 मार्चपासून घरातून निघून गेला असून तो कोणा सापडला तर त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. किराडपुरा येथील रहिवासी 42 वर्षीय इम्रान चाऊस सुलेमान चाऊस राहणार किराडपुरा हा 6 मार्चपासून घरातून निघून गेला आहे. रंग गोरा, केस काळे, नाक सरळ, बांधा जाड, डोळे काळे असून त्याने निळा शर्ट, निळी जीन्स घातलेली असून तो हिंदी भाषिक आहे. तो 6 मार्च 2023 रात्री 11 वाजेपासून घरातून निघून गेला तर आजपर्यंत घरी परतला नाही. सदर वर्णाचा व्यक्ती कोणा सापडला तर त्यांनी मोबाईल नंबर 9960409512 साहेब खान पठाण यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यास आणून देणाऱ्यास आकर्षक रोख बक्षीस देण्यात येईल. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. राज्यात जुनी पेन्शन योजनेसाठी आजपासून बेमुदत संप. मराठवाड्यातील हजारो कर्मचाऱ्यांचा समावेश
संपामुळे सर्व शासकीय कार्यालयांमधील कामकाज ठप्प. नामांतरावरून शहरातील राजकीय वातावरण तापले. औरंगाबादसाठी विविध पक्ष संघटनांचे आंदोलन सुरूच, तर संभाजीनगरासाठी राज ठाकरे रस्त्यावर उतरणार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.